सरदार बजाजीराव निंबाळकर आल्यात. निंबाळकर आमचे व्यही बजाजीराव. बजाजीराव आम्हाला वाटलं की मुसलमान झाल्यावर आम्ही आपल्याला तोंड दाखवणार नाही म्हणून. का जन्मानं मुसलमान असणाऱ्यांची तोंड आम्ही दररोज पाहतो. कसा बजाजीराव आमची मुलगी आम्ही तुमच्या मुलाला दिली आहे. फारा दिवसांनी येणं केलं. बजाजीराव खरंच तुम्ही मुसलमान का झालात? मलाच ठाऊक नाही. राहिलो त्यांच्या संगती, नजर मेली आणि आपवर विसरलो. आता खूप पश्चाताप होतोय. पण होतोय ना, मग पुष्कळ झालं. मा साहेब. शिवबा, बजाजीरावांना आम्हाला भेटवायचं नव्हतं वाटत. शंभूराजे, मुजरा करा बजाजीरावांना. चला आत. पण मी मुसलमान झालोय. मग आम्ही हिंदू करून घेऊ. खरंच मा साहेब, मला आपण हिंदू कराल पुन्हा? बजाजीराव, नुसत्या दाढीनं माणूस मुसलमान होत नाही आणि नुसत्या शेंडीनं हिंदू राहत नाही. आत निष्ठा असावी लागते. श्रद्धेशिवाय सारं व्यर्थ. काय शोभा? आहेत असते. प्रायश्चित्त देऊन शुद्ध करू. प्रत्यक्ष आमचे व्याहीत आम्ही आपले करू धजत नाही. तर हिंदू पद पाहायची भाषा फुकाची. मला हिंदू कराल पुन्हा? उद्याच तुम्हाला हिंदू करून घेऊ आम्ही. तरडर्यतेनोच्यते सारेवता जलफेरपरिमाणं तच्छन्दः अग्निर्देवता प्रायश्चित्ता जोहमे विनियोगः अग्निर्वैश्वानरो वन्यर्जात वेदस्तनूनपात् वीतिहोत्रो धनञ्जयः अग्निर्वैश्वानरो वन्यर्वीतिहोत्रो धनञ्जयः कृपीटयो निर्ज्वलनो जात वेदस्तनूनपात् अग्नये नमः स्वाहा त्र्यंबकाय रुद्राय जटिलाय महात्मने अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः स्वाहा कृपीटयो निर्ज्वलनो जात वेदस्तनूनपात् अग्नये नमः स्वाहा ते नमः महारुद्राय नमः स्वाहा. असं वाटेल त्याला शुद्धीकरण करता येतं. त्या बजाजी निंबाळकरला आम्ही हिंदू मानणार नाहीच. उलट त्याच्याशी संबंध ठेवला तर शिवाजी राजावर बहिष्कार घालू आम्ही सर्व लोक. काशीहून आलेल्या विद्वान शास्त्र्यांना विचारू आपण. विचारूया. विचारता काय? तुमचे शिवाजी राजे सामर्थ्य संपादून ऐश्वर मिरवत, परंतु धर्मकार्यात हस्तक्षेप करायचा त्यांना अधिकार नाही. आणि त्यांच्या शिकवणीनं असलं अधार्मिक कृत्य करणारे ब्राह्मणही दंडनीय आहेत असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे. जय जय रघुवीर समर्थ. कोण रामदास गोसावी? सुटेवाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथे चिदावे. लक्ष्मण शास्त्री, इतकी मंडळी त्यातून ब्राह्मण मराठे एकत्र पाहून समाधान वाटलं आम्हाला. शिवाजी राजाने महाराष्ट्राचं आनंदवन भुवन केलं त्याचाच प्रभाव आहे. पण त्या शिवाजी राजासनी वाळीत टाकायचा बेत ठरला इथं. शिवाजी राजाला वाळीत? शिवरायाच्या महत्कार्याचं मोल न मानणारे महाभाग अजूनही महाराष्ट्रात असावेत. कुणी उपदेश दिला हा तुम्हाला? आम्ही. आपण हे काशी निवासी विद्वान शास्त्री आहेत. शिवाजी राजाने बजाजी निंबाळकर ह्या धर्मग्रस्त नातेवाईकाला आपल्या अधिकारात हिंदू करून घेतला आहे. मग काय चुकलं? जिकडं तिकडं म्लेंशांचं उदंड बंड मातेलं, देवळांच्या धडाधड मशिदी होत आहेत, देवधर्माला अखिल भारतात
शिवाजी राजांच्या महाराष्ट्राचाच थारा म्हणून हे शास्त्री पंडित इथं धावले आणि त्या थोर धर्मप्रेमी नृपावर त्याच्याच राज्यात बहिष्कार घालण्याच्या गोष्टी शिकवतात हे. राजा म्हणायला शिवाजी अभिषिक्त राजाही नाही, सिंहाला अभिषेक लागत नाही, शिवाजी शूद्र आहे. शूद्र? शिवाजी शूद्र? श्रीराम, शिसोदे वंशीय क्षात्र कुलोत्पन्न शिवाजी शूद्र? राक्षस कुळात जन्म घेऊन अनन्वित दुष्कृत्य करणारे दैत्य तुम्ही राजे मानले, देव धर्म देवालय यांचा उच्छेद करणारे परधमीय परदेशीय पादशाह म्हणून तुम्ही गौरवले आणि स्वतःच्या रक्ताचा धर्माचा थोर पुरुष त्याचा शूद्र म्हणून उपमर्द करता. शिवाजीला धर्मात हात घालायचा अधिकार नव्हता. हात घालायला धर्म राहिला होता कुठं? शिवाजी राजामुळे हिंदू धर्म राहिला, शिवाजी राजामुळे महाराष्ट्र जगाला माहीत झाला. अशा पुण्यपुरुषाची अष्टोप्रहर पूजा करायची सोडून त्याच्यावर बहिष्कार घालण्याच्या मूळ गोष्टी बोलता तुम्ही. हा वितंडवाद आहे. शिवाजीच्या कृतीला शास्त्राधार नाही. सत्कृत्याला शास्त्राधार लागत नाही. स्वकीयांना आपलं करून घेण्यात पाप नाही, उलट पुण्य आहे. ती देशसेवा आहे, ती धर्मसेवा आहे. आमचा स्पष्ट अभिप्राय आहे, शिवाजीला धर्मात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही.